काल कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी झाल्यानंतर दादा योगेशदादा कदम आहेत, ते रात्री मुंबईच्या दिशेने रवाना होत होते. कशेडी घाटामध्ये अपघात झालेला आहे. आपल्यासोबत रामदासभाई कदम आहेत. भाई, काय सांगाल या अपघातासंदर्भात? नाही, माझ्या मनामध्ये एक शंका आहे की ते मुंबईला जात असताना पुढे पोलीसची गाडी होती, पाठीमागे स्कॉटिंग होती, असा असताना एखादा डंप मागून येऊन पोलिसांच्या गाडीला धडक न देता, दोन पोलिसांच्या मध्ये गाडी असलेल्या योगेश कदमांच्या गाडीला नुसती धडक नाही तर जवळजवळ 150 फूट त्यांनी ती गाडी फटफटत पुढे घेऊन गेला. ती गाडी 3 वेळा गोलगोल फिरून मग त्या पोलिसांच्या गाडीवरती आदळली. कदाचित जर त्या दवीमध्ये कोसळली असती गाडी तर सगळं संपलं असतं काल. आणि म्हणून माझा संशय असा आहे की हा अपघात नसून हा घातपात आहे, घातपाताचा प्रयत्न झालेला आहे. मी रायगड एस पीनजवळ काल बोललो आहे, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. वरिष्ठ पातळीवर याची चौकशी झाली पाहिजे, कारण योगेश कदम याला मतदारसंघामधून राजकारणातून पूर्ण संपवायचे प्रयत्न हे उद्धवजी ठाकरे यांनी अनिल परबच्या माध्यमातून केले होते. हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणून हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. म्हणून जीवानिशी मारण्याचा कट हा होता की काय असा संशय माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच वरिष्ठ पातळीवर याची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. भाई, गाडीचे जे मालक आहेत त्यांचं नावसुद्धा ट्रेस झालेलं आहे, ठिकाणसुद्धा ट्रेस झालेलं आहे, मात्र चालक आहे तो फरार आहे. आणि म्हणूनच ह्या चालकालाच कोणी सुपाय दिली होती का? ह्या चालकालाच कोणी सुपाय दिली होती का? कारण दोन पुढानी पाठीमागे पोलिसच्या गाड्या असल्यानंतर देखील तो डंपर ती गाडी पोलिसाच्या गाडीला ओव्हरटेक करून फक्त योगेशदादाच्या गाडीला धक्के देऊन तो 150 फूट लांब खिचत नेतो आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की हेतुपुरस्क केलेला आहे आणि तशा पद्धतीने चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. एबीपी माझा, खेड, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.